सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. खूप लाईफमध्ये गोष्टी होत असतात. लोक बोलतात कलयुग आलंय, पण मी बोलतो कलयुग नाही आलंय, मोबाईल युग आलंय. आणि मोबाईल युगात सर्वात डेंजर बिमारी आली असेल ती म्हणजे सेल्फी. खास करून कॉलेजला जाणाऱ्या मुलींपासून सुरुवात झाली आहे. परवा दादर स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1 जसं मी उतरलो, कॉलेजला जाणारी मुलगी सेल्फी काढवती. एक्सप्रेशन असे करतात की समोरचा प्लॅटफॉर्मवरचा मुलगा जबरदस्ती हसायला लागतो. चेहरे असे काय बनवतात जेवढे आम्ही लहानपणी जी हॉररमध्ये पण बघितले नव्हते. त्या मुलीने लगेच मोबाईल काढला, केस तिने मोकळे सोडले होते, चेहरा असा काय केला तिने. एक्सप्रेशन तुम्हाला बघा नक्की कसे वाटतात. तिने चेहरा असा केला, केस मोकळे सोडले होते. जसं मी उतरलो लगेच तिची सेल्फी स्टाईल सुरू. असा चेहरा करतात असं वाटतं चिंचेचा लोणचं खाऊन आले. लाडात सेल्फी काढत होती अशी, समोर बूट पॉलिशवाला बसलेला, त्याला वाटलं बॅक कॅमेराने त्याचा फोटो काढते. भाई बोललं 15 वर्ष बुटं घासतो, आज माझं नशीब उघडलं. एवढा खुश झाला की मनमे लड्डू फुटा. एवढा खुश झाला की शेजारी संत्रेवाला भाई आहे, त्याला बघून एक्सप्रेशन देतो. त्याला सांगतो की माझा फोटो काढते, बुटं पण घासतोय, तिच्याकडे पण बघतोय. तिन्ही एक्सप्रेशन एकत्र. घासतोय बुटं पण चेहरा चमकतोय. तसं संत्रेवाला एवढा हुशार होता, त्याला माहिती आहे ही सेल्फी काढते याचा फोटो नाही काढत आहे. तो संत्रे सोलता सोलता त्याला सांगायला लागला. की तो हार फोटो नाही निकाल रही, सकल देखो कैसा चुचुंदरी की तरह किया. ससुर का नाती सेल्फी निकाल रही, ती सेल्फी काढत. अजून तिची तिसरी मैत्रीण जॉईन झाली मागच्या गाडीने आली, एकदम बारीक, थोडीशी सावळी माझ्यासारखी, एकदम बारीक, कँडी क्रश. अशा मुली काय करतात, जोराचा पाऊस आला की स्टीलच्या बसस्टॉपमध्ये घुसतात, एवढी बारीक होती. कोणतरी बाजूला हॉटेलला बसली तर टूथपिक म्हणून जातात खाली, अगदी एवढी बारीक. खरोखर ती आली, तिने पण सेल्फी काढली सावळी एकतर, केसं तर विचारू नका. तिने अशी सेल्फी काढली जे लाडातच सेल्फी काढली अशी. सोबत मित्र होता, म्हटलं कशी वाटते, म्हणलं नीट बघ, बारीक आहे, सावळी आहे, कडकुळी आहे, चेहरा असा केला असं वाटतं डेंग्यूची मच्छर आहे. तिची तिसरी मैत्रीण आली, सैराट चित्रपट एवढा हिट झाला, फेमस झाला की प्रत्येक हेल्दी मुलगी स्वतःला आर्ची समजायला लागली. हा मोठा गैरसमज आला. ती आली, ती स्वतःला आर्ची समजत होती, आली पण अशी जशी काही मेहरबानी करते, धापा टाकत आली. बोलू कोण आहे, मी आर्ची. का मी पण आर्ची. मी बोलू तू आर्ची नाही, तू घरची, चल घरी. लगेच आली आर्ची, लगेच तिने पण सेल्फी काढली. फर्स्ट टाइम मी बघितलं सेल्फी काढायचा प्रकार, मोठ्या मुली सेल्फी कशा काढतात. जीप अशी बाहेर काढली आणि तिने पाऊट नाही वेगळं आउटच करून टाकला, तिने सेल्फीच तिने अशी काढली. सोबत मित्र तोच बोलतो, आता ही कशी वाटते. बोल नीट बघ, एकदम खात्यापित्या घरची आहे. जीप अशी काय बाहेर काढला ना असं वाटतं मस्त नाक साफ करते. एक्सप्रेशनच जबरदस्त. पण सेल्फी तुम्हाला सांगतो, मुली मुली अशा अशा सेल्फी काढतात, मध्ये मध्ये उंगली करत असतात स्वतःच्या सेल्फीमध्ये. एका मुलीने बॉयफ्रेंड बरोबर काढलं सेल्फी असता लाडा, शेजारी बॉयफ्रेंड, त्याला टेकू दिलंय. मैत्रिणीला दाखव, काय गा कोण चिकना. बोलते अगं माझा बॉयफ्रेंड, तू मागच्या टायमाला दाखवला तो. अगं तो पहिला होता, दुसरा आहे. बोटानेच दाखवते पहिला की दुसरा. त्यांच्या शेजारी आजीबाई होत्या 90 वर्षाच्या. ते सेल्फी बघून मला वाटलं ते पण सेल्फी काढतंय. त्यांनी मोबाईल काढला बटव्यातून, त्यांचे एक्सप्रेशनच वेगळे. मी बोलो रिंगटोन नाही, सध्या व्हायब्रेशनलाच आहे. एक टक मोबाईलकडे बघत होतं. मी बोललो सेल्फी काढत असतं तर लाडात. मी पण विचारलं आजीबाई तुम्ही पण सेल्फी काढता की काय. ताजी म्हणाल नाही रे, तचमा घरी विचारली, मिस कॉल कोणी दिला ते बघते. ह्या वयात कुल्फी खाऊ शकत नाही, ते सेल्फी कुठून काढ. हे झालं आजीबाईंचं. पण महिलांना पण वेळ लागलं सेल्फी काढायचं. लग्नात जातात, समारंभात जातात. परवा मी एका ठिकाणी लग्नाला गेलो होतो,
थर्ड फ्लोअरला हॉल होता. लिफ्टमध्ये मी जसा घुसलो एक वहिनी माझ्या शेजारी होत्या. आता काय झालं आहे, मोबाईलचं युग आलं आहे, त्यामुळे पहिलं लेडीज पर्समध्ये आरसा असायचा, त्याला बघून ते नटापटा पटापटा करायचे. पण आता काय झालं, फ्रंट कॅमेरा चालू केला की तिकडे त्यांचा मेकअप रूम उघडतो. फ्रंट कॅमेरा चालू करून लिपस्टिक असे लावत होते, तिसरा माळा जायचं होतं, लगेच सुरुवात. एक्सप्रेशन बघा, लिपस्टिक लावायचे. शेजारी मी उभा, लगेच माझ्याकडे बघून लाज काय, खरं नाही माझं, मी काय वर जात नाही. लगेच बोलले, तिसरा माळा जा, मी दाबला, जा वर. लगेच लग्नात गेले, केस एवढी स्टाईल आले ब्युटी पार्लरमध्ये, स्ट्रेटनिंग त्याला बोलतो आपण, असे कडक केस करून येतात असं वाटतं इस्त्री करून आले घरात. एवढं सुंदर करून येतात इस्त्री, खूप सुंदर इस्त्री करून केस आले होती, लिपस्टिक एवढी सुंदर लावली, व्हॉट्सअपला डीपी ठेवला. एका आठवड्याने सगळ्या तीन मैत्रिणी हळदी कुंकूला भेटल्या. तिने तारीफ अशा करतात की चणाच्या झाडावरतीच चढवतात. वहिनी लिपस्टिक किती सुंदर आहे, डीपी तर किती सुंदर, लिपस्टिक तर एक नंबर आहे. तर ती जिची तारीफ केली ती पण एवढी चणाच्या झाडावर जाते आणि जबरदस्ती नवऱ्याची तारीफ करते. चार मैत्रिणींना दाखवायला आवडली का लिपस्टिक, त्याचं काय ना, गेल्या महिन्यात माझा नवरा अमेरिकेला गेलेला ना, वॉशिंग्टनवरनं आणले, वॉशिंग्टनवरनं. सगळ्या मैत्रिणी हैराण, नशीब काढलं का, नशीब काढलंच, नाहीतर एक आमचा नवरा आहे, एक तुझा नवरा आहे जो अमेरिकेला जाऊन वॉशिंग्टनवरनं लिपस्टिक आणली, एक आमचा नवरा जो कधी स्टेशनवरनं गजरा पण नाही आणत. ती निघून जाते, तिची जुनी मैत्रीण येऊन भांडाफोड करते, आली मोठी लिपस्टिकची तारीफ कर, कुठून आणली, वॉशिंग्टन, वॉशिंग्टन, तोंड बघितलंस का, वॉशिंग्टन, परवा माझ्यासमोरून घेतलं, तुझ्यासमोरून घेतलं, तू कुठे, अगं म्हणजे खोपरखैनेवरनं घेतलं, खोपरखैने वॉश, नक्की कुठून घेतलं, अगं खोपरखैनेवरनं घेतलं, मग वॉशिंग्टन काय सांगत, अगं वेडे, वाशीवरनं टन घेतल्यावर काय येतं, खोपरखैने म्हणून ते वॉशिंग्टन. मग ती मोठेपणा, मोठेपणा म्हणजे का मोठेपणा करते, का मोठेपणा करते, अगं ती कामोटेला राहते म्हणून ती मोठेपणा.